सुनीताज रेसिपीजमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत। त्यासाठी आपण हिरवे वांगे घेतलेले आहेत, त्याला थोडं तेल लावून घेतलंय आणि चाकूने त्याला थोडे थोडेसे मध्ये मध्ये काप द्यायचे, म्हणजे वांगं भाजताना ते फुटणार नाही किंवा अंगावर उडणार नाही। आणि वांगं ही अशी जाळी मिळते, त्याच्यावर असं ठेवून आपण छान काळेभोर भाजून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये पूर्ण ते शिजून जाते। असे छान भाजले गेलेत वांगे, भाजल्यानंतर त्याची वरची पूर्ण हे काळं झालेली जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची। सुनीताज रेसिपीजला सबस्क्राइब करा आणि सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन घालवा। आणि हो, बेल बटन दाबायला विसरू नका। त्याच्यावर जेवढा काळी झालेली जी साल होती ती आपल्याला हळूहळू पूर्ण अशी काढून घ्यायची। आणि तुम्ही ते वांगं बेसनखाली किंवा नळाखाली धुवून घेऊ शकता। वांग्यांसाठी आपण 2 टोमॅटो, 2 कांदे चिरून घेतलेत, कोथिंबीर, कढीपत्ता, नंतर शेंगदाणे आणि आलं लसूण पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या पण घ्यायच्या, म्हणजे त्याची चव एक थोडीशी मस्त मध्ये येते। आता कांद्याची पात मिळाली नाही आहे, नाही तर ती पण छान लागते। आता आपण हे शेंगदाणे फ्राय करून घेऊ आधी तेलात आणि ते बाजूला काढून घ्यायचे। आपण हिंग आधी टाकूया, गॅस बारीकच ठेवलाय सिमवर। मोहरी, जिरं हे चांगलं तडतडू द्यायचं, आपल्या सोयीनुसार थोडंसं गॅस कमी जास्त करू शकतो आपण। कढीपत्ता घालते, आता कांदा सगळा बारीक केलेला आहे, म्हणजे 2 कांदे पण छान बारीक केले होते। हे चांगले परतवून घ्यायचे कांदे आपल्याला, याच्यासाठी आपल्याला 2 पळीचे तेल खूप झालं। कांदा छान फ्राय झाला, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहेच आपण, टोमॅटो, वांग्यामध्ये जर बिया जास्त असतील तर त्या जरा साईडला काढून घ्यायच्या। सगळ्या एवढ्या बिया आपण खाऊ पण नाही आणि चव पण चांगली लागत नाही त्याची। वांगा तर ते थंड झाले, चाकूने कापून बघा त्याच्यात बिया जरा जास्त आहेत, त्या आपण काढून। बारीक चिरून स्मॅश करून घ्यायचं, हाताने केलं तरी चालेल आणि खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक करून घेतलं तरी चालेल। फ्राय करताना त्याच्यातच आपण जर मीठ टाकलं तर कांदा लवकर विरघळतो, पटकन एकजीव होतो। आता आपण यातच थोडी हळद घालूया, अर्धा चमचा। लाल तिखट, आपल्या घरातली जी लाल मिरची पावडर असते ना तीच घालायची आहे आपल्या चवीप्रमाणे। 2 वांग्यांना आता मी 2.5 चमचे टाकले लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता। हे शेंगदाणे आता आपण त्याच्यात टाकू, ते चांगलं हलवून घेऊ आणि हे स्मॅश केलेले जे वांगे आहेत आपले ते आता आपल्याला त्याच्यात छान परतवून घ्यायचे, एकदम बारीक करून घ्यायचे ते वांगे। खूप छान चव येते याची, वांग्याचं भरीत
खूपच टेस्टी होतं हे, तुम्ही नक्की करून बघा। हे चविष्ट चमचमीत खानदेशी वांग्याचं भरीत। आता याला झाकण ठेवून 2 मिनिटं जर एक वाफ येऊ द्यायची आणि मग तुम्ही खायला घेऊ शकता। बघा किती छान दिसते ते। झालं आपलं वांग्याचं भरीत आता रेडी आहे। थोडस झाकण ठेवूया त्याच्यात 2 मिनिटांसाठी। लगेच तुम्ही गरमागरम जेवायला बसू शकता।